माध्यमिक लेखाधिकारी कार्यालयात वेतन निश्चितीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत असून यासंबंधी कारवाई करण्याची मागणी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाने केली आहे. या संदर्भात संघटनेनं निवेदन देऊन 21 डिसेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. माध्यमिक शिक्षण विभागाच्या लेखाधिकारी कार्यालयात वेतन निश्चितीमध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाने केला आहे. याबाबत संघटनेनं लेखाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सखोल चौकशी करण्याची तसेच आवश्यक कारवाई करण्याची मागणी केली आहे. लेखाधिकारी कार्यालय अहमदनगर या ठिकाणी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं ठिय्या आंदोलन आज करण्यात येत आहे. आताच अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेश लांडे सर यांनी आपल्याला माहिती दिली आहे. संपूर्ण जिल्ह्यामधून जिल्ह्यामधील कार्यकर्ते या ठिकाणी आले आहेत. राज्याचे आमचे उपाध्यक्ष चांगदेवराव कडू या ठिकाणी आले आहेत. त्याचप्रमाणे माझे अध्यक्ष लगड सर या ठिकाणी आले आहेत. शहराचे अध्यक्ष गुंड सर आहेत. संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी आले आहे. आज जे ठिय्या आंदोलन आम्ही आज पुकारलेलं आहे हे आंदोलन अतिशय शेवटचा टप्पा या ठिकाणी सुरू झाला आहे. अगोदर वेळोवेळी लेखाधिकारी साहेबांना आम्ही विनंती केली, साहेब या ठिकाणी कार्यालयामध्ये अनागोदी कारभार चालला आहे, या कार्यालयामध्ये पैशाची मागणी केली जाते, परंतु कुठलीच आमच्या पत्राची दखल घेतली नाही. आम्ही समक्ष भेटलो, आमची दखल घेतली नाही. आज आम्हाला ठिय्या आंदोलन या ठिकाणी करावं लागलं. जर आज या कार्यालयाने ऐकलं नाही, संबंधित अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही, तर पुढचं आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं जाईल. त्यानंतर डेपोटायटरी कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहे. अक्षरशः संपूर्ण जिल्ह्यामधून शिक्षकांचा रोष या ठिकाणी सुरू झालेला आहे. प्रत्येक शाळेवर एजंट सुरू झाले आहेत. या कार्यालयांच्या एजंटमार्फत 2 ते 3 हजाराची मागणी केली जाते. एक उदाहरण सांगतो, आमच्या राहुरी तालुक्यामध्ये विद्यामंदिर शाळा आहे. एका महिला शिक्षिकेला 2 शिक्षक राहिले, 30 हजाराची सर मागणी केली. ही फार मोठी मागणी आम्ही या ठिकाणी आलो नंतर त्यांनी ते करून दिलं. असा प्रकार या ठिकाणी सुरू झाला आहे. जर आज थांबलं नाही, आमचा चळवळीचा जिल्हा आहे, नगर जिल्हा अण्णासाहेब हजारेंचा जिल्हा आहे, पोपटराव पवारांचा जिल्हा आहे, आणि या जिल्ह्यामध्ये अधिकारी महोदय येतात आणि अशा प्रकारची पैशाची मागणी करतात हे आम्हाला अजिबात खपणार नाही. आणि म्हणून जिल्ह्यातील तमाम शिक्षकांची ही जी आमची वेतन निश्चिती आहे, सगळं काम मुख्याध्यापक करताय, आपल्याला फक्त शिक्का मारायचा आहे, पाहून घ्यायचं आहे, तरी देखील हे कार्यालय 2 ते 2.5 हजाराची मागणी करतंय. काल शेवगावमधून फोन आला, शेवगावच्या 7 शाळांची मीटिंग घेतली आणि 7 शाळांचे पैसे गोळा करायचं काम सुरू केलं. शनिवारी एका शाळेचे या कार्यालयात पैसे आलेत, एका विद्यालयाचे पैसे या ठिकाणी आलेत. संबंधित कोणी घेतले आम्हाला माहीत नाही, परंतु ते शिक्षक पाठीमाग गेले. अशा प्रकारचा हा कारभार चालला आहे. जर आज साहेबांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलं नाही की कुठलाही रुपया या ठिकाणी आम्ही घेणार नाही, एक रुपया देखील या कार्यालयाकडून घेतला जाणार नाही, तुमची वेतन निश्चिती कॅम्प लावून केली जाईल, अशा प्रकारचं पत्र दिलं नाही तर आम्ही आज सुद्धा या ठिकाणी उठणार नाही. आम्हाला लेखी स्वरूपात पत्र मिळावं. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र लांडे, सरचिटणीस अप्पासाहेब शिंदे, विजय थोरात, सुभाष पानसंबळ, दिलीप ढवळे, अर्जुन भुजबळ आदींसह माध्यमिक शिक्षक उपस्थित होते. सदर गैरव्यवहार तातडीनं न थांबल्यास 21 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा माध्यमिक शिक्षक संघानं दिला आहे. लेखाधिकारी माध्यमिक अहमदनगर या कार्यालयामध्ये जिल्ह्यातील सगळ्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळातील कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षकांची वेतन पडताळणी होत असते. वेतन निश्चिती ज्या त्या शाखा प्रमुखाकडून होते आणि वेतन पडताळणी या कार्यालयाकडे होते. 7व्या वेतन आयोगाचं वेतन निश्चिती ज्या त्या शाळातील मुख्याध्यापकांनी केलेली आहे, वेतन पडताळणी या कार्यालयामार्फत करायची असते. तसं पाहायला गेलं तर याला काही लिमिट नाही वेळेचं, ती 1 वर्षात केली, 5 वर्षात केली तरी चालते. परंतु या कार्यालयामार्फत या वेतन पडताळणीसाठी नवीनच प्रकार सुरू झालेला आहे आणि वेगवेगळ्या शाळांमधून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमधून पैसे गोळा करायचे आणि तुमची वेतन निश्चिती करून देतो आणि ती वेतन निश्चिती पैसे गोळा करून 1000 रुपये, 2000 रुपये, 2500 रुपये पर हेड अशी वेतन निश्चिती, वेतन पडताळणी करण्याचं चाललेलं आहे. गेल्या 3 महिन्यामध्ये
आम्ही अनेक वेळा माननीय लेखाधिकारी साहेब यांना संघटनेचे पदाधिकारी भेटले. 6व्या वेतन आयोगा 5व्या वेतन आयोगामध्ये ज्याप्रमाणे कॅम्प लावून पडताळणी झाली, तालुकावर कॅम्प लावले गेले आणि शाळांचे कर्मचारी तिथे म्हणजे लेखनिक तिथे येतो, मुख्याध्यापक तिथे येतो आणि ती वेतन पडताळणी करतो. या पद्धतीने वेतन पडताळणी करण्याची आमची मागणी असताना या कार्यालयाकडून गेल्या 3-4 महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कॅम्प आयोजित केलेला नाही. तालुकावाईज कॅम्प लावून आणि रजिस्टर ठेवून दर आठवड्याला किती शाळांची वेतन पडताळणी झाली याची माहिती संघटना पदाधिकारी म्हणून सामान्य शिक्षकाला सुद्धा ती या कार्यालयात उपलब्ध असली पाहिजे. या कार्यालयात भ्रष्टाचार होणार नाही असा कुठलाही बोर्ड इथे शासनाच्या नियमाप्रमाणे असायला हवा, तो बोर्ड इथे काही दिसत नाही. नंबर तिसरी मागणी आमची आहे की जे एजंट मग ते लेखनिक असतील किंवा काही शिक्षक असतील आणि इथले कर्मचारी असतील यांच्यावर या लेखाधिकारी साहेबांनी नियंत्रण ठेवावं आणि हा जो भ्रष्टाचार चाललेला आहे, मोठ्या प्रमाणात होणार आहे, याबाबत योग्य ती कारवाई करावी. साहेबांनी सगळ्या शिक्षकांना आवाहन करावं की 7व्या वेतन आयोगाची पडताळणी या पद्धतीने घाईने करण्याची आवश्यकता नाही. ते लेखी काढावं की बाबा 5 वर्ष वेतन पडताळणी झाली नाही, 10 वर्ष वेतन पडताळणी झाली नाही तरी काही अडचण येत नाही निवड श्रेणी. तर या कार्यालयाकडून फारशा काही कागदपत्रांची मागणी व्हायला नको, परंतु केवळ आर्थिक कारणासाठी या कागदपत्रांची मागणी मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार या निवड श्रेणीच्या प्रकरणामध्ये आणि 7व्या वेतन आयोगाच्या वेतन पडताळणीमध्ये चाललेला आहे. हा भ्रष्टाचार तातडीने थांबवा, अन्यथा 21 डिसेंबर रोजी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे. त्याचाही उपयोग झाला नाही तर शिक्षण संचालक कार्यालयावर आम्ही आंदोलन करणार आहोत. परंतु आमच्या मागणी मान्य झाल्याशिवाय आणि पारदर्शी पद्धतीने या कार्यालयाचा कारभार सुरू झाल्याशिवाय आमचं हे आंदोलन थांबणार नाही. धन्यवाद. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.